यांनी आज जो निर्णय जाहीर केला त्यानंतर महिला पदाधिकाऱ्यांमध्ये काय याची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया, कारण वैशाली नागोडे आहेत माजी महानंदाचे अध्यक्ष आहेत, सुलक्षणा आहे की यूथ कार्यकर्ते आहेत, दोन वेगवेगळ्या पिढी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवार कुटुंबाचे अत्यंत जवळचे दोन्ही पण पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया, काय पवारांनी जेव्हा हा निर्णय केला काय पहिली भावना होती? खरं तर पवारसाहेबांनी हा निर्णय जाहीर केला तेव्हा मी सभागृहात बसले होते, परंतु अत्यंत शॉकिंग हा निर्णय होता. आम्ही सगळ्या महिला राजकारणात आलो किंबहुना तिथे आम्ही बसतो हे पण आदरणीय पवारसाहेबांमुळेच आहे. पण मी जेवढी पवारसाहेबांना ओळखते की आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना खरं तर असं वाऱ्यावर पवारसाहेब कधीच सोडून देणार नाहीत याचा आत्मविश्वास मला आहे, कारण आदरणीय पवारसाहेबांनी नेहमी कार्यकर्त्यांची किंबहुना आमच्या सगळ्या हजारो लाखो कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा मोमेंटला पवारसाहेब असा कुठला निर्णय घेतील असं मला वाटत नाही, त्याच्यामुळे आम्ही सगळेजणं आग्रही आहोत. यूथ कार्यकर्ती आहे तू, महाराष्ट्रात फिरते, काय भावना असेल सध्या तुमच्या सर्व तरुण आणि विशेषतः तरुण महिलांची? मला बोलताना नेहमी खूप काही सुचतं, पण आज पहिल्यांदा मला काय फार बोलावं असं नाही वाटत. परंतु मी माझ्यासारख्या मुली ज्या इथे उभारलेल्या आहेत किंवा या पदावरती आहेत ते फक्त आणि फक्त शरद पवारसाहेब या माणसामुळे, या व्यक्तीमुळे, या नेतृत्वामुळे. त्यामुळे मला असं वाटतं की पवारसाहेबांनी हा निर्णय मागे घ्यावा, कारण वय जस्ट अ नंबर, एज इज जस्ट अ नंबर. साहेबांनी त्या खुर्चीत राहून, अध्यक्षपदाच्या खुर्चीत राहून आम्हाला मार्गदर्शन करावं ही माझीच नाही, तमाम महाराष्ट्रातल्या तरुणांची, आबालवृद्धांची, सर्वांची भूमिका आहे. इतके फोन येत आहेत आम्हाला, अक्षरशः शेतात काम करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचं, की पवारसाहेबांनी असा निर्णय का घेतला. त्यामुळे साहेबांनी हा निर्णय मागे घ्यावा. एक छोटासा विषय सांगते, मी लातूर ट्रेनला जात असताना परवालाच एक कॅन्सर पेशंट मला भेटले. ते मला म्हटले मला 2 वर्ष जगता येईल, माझं एक काम करा, मी तुमचे भाषणं बघतो, मला शरदराव पवारसाहेबांकडे एकदाच भेट घालून द्या, मरण आलं तरी चालेल. त्यामुळे पवारसाहेब ही ऊर्जा आहेत आणि म्हणून पवारसाहेबांनी हा निर्णय मागेच घ्यायला पाहिजे एवढंच मला वाटतं. आपल्यासोबत आमदार देखील आहेत, आपण महिला आमदार आहेत, त्यांना विचारूया काय भावना आहेत, काय या आजच्या निर्णयातून तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांना काय वाटतं? एक तर आम्ही आज मार्केट कमिटीच्या निवडणुका असतील, विविध बाजार समितीच्या निवडणुका असतील, याच्यामध्ये मिळालेलं महाविकास आघाडीला यश, आणि आज लोक माझी संगती याच्या दुसऱ्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलो. आणि जो निर्णय आदरणीय पवारसाहेबांनी या ठिकाणी जाहीर केला तो कुठल्याही कार्यकर्त्याला मान्य नाही. आम्ही आमदार, खासदार, ह्या सगळी जी आम्हाला पद आहेत ती आदरणीय पवारसाहेबांमुळे त्या ठिकाणी मिळालेली आहेत. आणि कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांच्या भावना या तीव्र आहेत. सर्व वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला सगळ्यांनाच हमी दिलेली आहे की आदरणीय पवारसाहेबांनी जो काही निर्णय घेतलेला आहे हा बदलण्यासाठी त्यांना भाग पाडू, त्यांना विनंती करू. आणि आम्ही या अपेक्षित आहोत की सकारात्मक जो काही साहेबांचा निर्णय आहे हा आम्हाला लवकरात लवकर कार्यकर्त्यांना ऐकायला मिळतो. नक्की सकारात्मक निर्णय जो आहे तो या ठिकाणी मान्य राहील असं यांचं म्हणणं आहे. पण आपण नवीन पुन्हा एक जो नवीन प्रश्न आहे आपण वैशाली नागोडे यांना विचारणार. पवारांनी सांगितलं किंवा अजितदादांनी सांगितलं, आपण ते पाहतो आहे की नवीन नेतृत्वाकडे संधी द्यायला काय हरकत आहे? मला असं वाटतं पवारसाहेब नेहमी प्रॅक्टिकल राजकारण करतात. मी जेवढे 22 वर्ष आदरणीय पवारसाहेबांच्या, अजितदादांच्या आणि सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली काम करते, आदरणीय पवारसाहेब हे नेहमी देशाचा विकास, राज्याचा विकास याच्याकडे त्यांचा डोळा असतो. त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेब जो काही निर्णय घेतील तो प्रॅक्टिकल असेल असं मला, जो अनुभव त्यांचा मला आहे. नवीन नेतृत्व पवारांनी दिलेलं आहे ते मान्य का होताना दिसत नाही आहे? आज तर आमची आमदारांची किंवा सामान्य कार्यकर्त्यांची पवारसाहेबांनी या पदापासून दूर राहावं असं अजिबात इच्छा नाही, कारण आजचा काळ आता हा आपल्याला माहिती आहे की सगळा संघर्षाचा काळ सुरू झालेला आहे. समोरचे दोन्ही जे शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार यांच्या विरोधात आम्ही सगळे संघर्ष करतो आहे, आणि अशा वेळेला पवारसाहेबांची गरज नुसत्या राज्याला नाही तर देशालाही गरज, अशा वेळेला साहेब या पदापासून दूर अजिबात गेले नाही पाहिजे ही भावना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची. नक्कीच पवारांनी निर्णय घेतलेला आहे पण तो या परिस्थितीमध्ये कोणालाही मान्य होणार नाही, ही भूमिका जी आहे ती अनेक पदाधिकारी असेल, आमदार असेल, त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. महिला देखील कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत, आणि ज्यांनी पवारांसोबत पक्ष स्थापन केला त्यांची देखील हीच भावना आहे की पवार यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा. पुढे जनरेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.